अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। शेतकरी बांधवांना संगणकीय ऑनलाईन सातबारा उतारा मिळत नसल्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी हा पीक कर्ज मिळण्यापासून वंचित राहणार असल्याची शक्यता आहे। हस्तलिखित सातबारा उतारा देण्यास तलाठी मंडळींना प्रशासनाचा आदेश नसल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे। सततच्या दुष्काळामुळे होरपळलेला बळीराजा शासनाच्या या भोंगळ कारभारामुळे अधिकच त्रासला आहे। निर्माण झालेल्या या समस्येवर शासनाने त्वरित उपाययोजना करून शेतकरी बांधवांना सातबारा उतारा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे। नमस्कार मुख्यमंत्री साहेब, मी जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यातील तहसील कार्यालयात आज आलो। या ठिकाणी अशा प्रकारच्या समस्या उद्भवत आहेत साहेब, आता तुम्हाला काय सांगावं। आता या ठिकाणी असं वाटतं आहे की माझं म्हणावं असं माझं काय उरलं आहे, डोईवरील सावराया जावं तर कमरे खालचं निसटलं आहे। साहेब, या ठिकाणी असा कोणचा माणूस आहे की चार वर्ष अभ्यास करून पास होत नाही हो? चार वर्ष झाले तुम्ही अभ्यास करून राहिले मुख्यमंत्री साहेब, एका वेळेत तरी अटेम्प्टमध्ये पास व्हावं। आमच्या शेतकऱ्याकडे थोडं बघा साहेब, हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्यांना उतारे मिळत नाही आहे। या ठिकाणी आम्हाला बँका उतार्यांशिवाय एक महिन्याच्या आतील उतार्यांशिवाय कर्ज देत नाही आहे। साहेब, आज जर 10 दिवसावर आमची पेरणी आली तर शेतात काय पेरावं? या ठिकाणी या समस्येचं काही ना काही तुम्ही निराकरण करा एवढी हात जोडून या तालुक्यावासियांतर्फे। मी एक शेतकरी आहे, कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही आहे एवढं। आणि हे जे माझे मूलभूत प्रश्न जर तुम्हाला वाईट होत असतील तर माझ्या खुशाल देशद्रोहाचा खटला दाखल करा। जय हिंद साहेब। मुख्यमंत्री महोदय, आम्ही बोदवड तहसीलमध्ये उतारा मागण्यासाठी आज इथं आलेलो असताना सर्वर जाम झालेलं आहे असं आम्हाला सांगण्यात येत आहेत। आज 10 दिवसावर पेरणी आलेली असताना आम्हाला उतारांची सक्त गरज आहे। जिल्हा मध्यवर्ती बँका आम्हाला उतारांशिवाय कर्ज द्यायला नाही सांगतायत आणि तेही त्यांचं स्पष्टपणे आम्हाला सांगणं आहे का तुम्ही 1 महिन्याच्या आतला ऑनलाईन उतारा आम्हाला द्या। 15 दिवसापासून तुमची वेबसाईट हॅक झालेली असताना किंवा ज्या सर्व्हर जाम झालेला असताना आम्हाला उतारे मिळत नाही, हस्तलिखित उतारे द्यायला तुमचं प्रशासन नाही म्हणताय, मग आम्ही करायचं काय? 10 दिवसावर पेरणी आलेली असताना आम्ही शेती पेरायची कशी हा प्रश्न आता आमच्या समोर पडलेला आहे। अगोदरचा काळ असा होता का आतापर्यंत शेतकऱ्यांनी शेतात उत्पन्न पिकलं नाही म्हणून आत्महत्या केल्या, मात्र आता का आम्ही शेतात उत्पन्नच पेरलं नाही म्हणून आत्महत्या करण्याची वेळ आता आमच्यावर आलेली आहे। जेणेकरून आपण आम्हाला इथं आता ताबडतोब येत्या 2-4 दिवसामध्ये न्याय द्याल अशी आम्ही आपल्याकडून अपेक्षा ठेवतो। तसेच दुसरं आमचं आपल्याला असं सांगणं आहे का राष्ट्रीयकृत बँकांमध्ये जेव्हा आम्ही कर्ज मागायला जातो तेव्हा तिथं आम्हाला सांगितलं जातं का 2 एकराचा उतारा तुम्हाला चालणार नाही। ICICI बँक असेल, HDFC बँक असेल, IDBI असेल, या सर्व बँकांमध्ये किमान आता 7 एकराचा उतारा आम्हाला या बोदवड तालुक्यात मागायला लागलेत। जर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर इथं जर 2 एकरावरती जर राष्ट्रीयकृत बँका त्यांना कर्ज देतात तर मग आम्हाला इथं 7 एकराचा उतारा का मागितला जातो? मुद्रा लोनसाठी आम्ही जेव्हा बँकेमध्ये जातो महोदय तेव्हा आम्हाला एकच विचारणा केली जाते का तुम्ही 3 वर्षाचा ऑडिट रिपोर्ट आणा, 3 वर्षाचं तुम्ही रिटर्न आणा। साहेब, जर 3 वर्षापूर्वी आम्ही धंदा टाकला असता तर 50,000 रुपयाचं मुद्रा लोन मागायसाठी आम्ही तुमच्या बँकेमध्ये कशाला आलो असतो? हे सर्व फसवं काम जे तुमच्या प्रशासनाकडून आणि तुमच्याकडून चाललेलं आहे, तुमच्या सरकारकडून चाललेलं आहे, कृपा करून आमच्या आपणास विनंती आहे की असं कुठल्याही प्रकारचं आता आमच्यावर अन्याय करू नका। कारण साहेब, 47 डिग्री उन्हामध्ये राहून जेव्हा आम्ही काम करतो तेव्हा काय वेदना होतात हे इथं आम्हालाच कळतात। आपल्याला एक सांगू इच्छितो आपणाला का आम्ही शेतामध्ये जेव्हा काम करतो ना साहेब, फक्त 8 दिवस तुम्ही आमच्या मागं फिरा पाहिजे, तर आमच्या शेताच्या बांधावर एखाद्या झाडाखाली बसून राहा, तुम्ही झाडाखालीही बसू शकणार नाही साहेब। इतक्या उन्हाच्या झडा आम्हाला सोसावा लागत असताना आमचं आयुष्य उन्हात जातं, मात्र आयुष्यभर उन्हात जाऊनही तुम्ही आम्हाला मातीत घालण्याचा जो सर्रास जो प्रकार या महाराष्ट्रामध्ये चालला आहे साहेब, आपणास विनंती पुन्हा करू इच्छितो का असे प्रकार इथून पुढे करू नका। शेतकऱ्याच्या भरोशावर साहेब, शेतकऱ्याचं नाव घेतल्याशिवाय तुम्हाला मतं मिळत नाही। पाशा पटेलांनी आणि तुम्ही शेतकरी दिंडी काढून जेणे काही तुम्ही शेतकऱ्यांचीच तुम्हालाच फार करवड आहे अशा पद्धतीचं वातावरण तुम्ही अलीकडच्या काळात सत्तेत नसताना केलं होतं, मात्र आज तुम्ही सत्तेत आल्यानंतर तुमची भाषा कशी बदलली हा विषय खूप आता आम्हाला गांभीर्यानं घ्यावा लागतो आहे।
आपणास पुन्हा विनंती करतो साहेब, आम्हास वेठीत धरू नका आणि या सर्व विषयांवरती आपण वैयक्तिक लक्ष घालून आम्हाला न्याय द्या. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.